बाजू बदलून जाऊ शकत होता पण त्यांना धक्का मारण्याची त्यांना कुठलीही गरज नव्हती त्यामुळे हा प्रकाराचा आम्ही निषेध करतो। निंदनीय असा प्रकार आहे। मराठीमध्ये एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला। आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही म्हणताय मी काही केलंच नाही तर तुम्ही जी कालपासून स्टंटबाजी जी सुरू केलेली आहे, सामान्य लोकांना जो मुंबऱ्यामध्ये त्रास देताय तुम्ही, ते सगळी स्टंटबाजी कशासाठी चालू आहे? जर तुम्ही जर काही केलंच नसेल तर पोलिसांच्या कारवाईला सामोरं जा। तुम्ही निर्दोष असाल तर ते सिद्ध होणारच आहे, पण कसं आहे ना, आपल्या इथे मुंबऱ्याचे जे आमदार आहेत त्यांना कुठली छोटी गोष्ट झाली की स्टंटबाजी करण्याची जी सवय लागलेली आहे आणि त्यांचे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही बघताय की कालपासून जे रस्त्यावर उतरून मुंबरा बंद ठेवलाय, दुकानं बंद केली आहेत, सामान्य नागरिकांना त्रास देत आहेत, जाळपोळ सुरू केलेली आहे, एवढं सगळं करण्याची काहीच गरज नाहीये। तुम्ही नेहमी म्हणता की आम्ही संविधान मानणारी लोक आहोत, मग संविधानाप्रमाणे तुम्ही कारवाईला सामोरं गेलं पाहिजे आणि तुम्ही तुमचं निर्दोषत्व सिद्ध करा। राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत सुप्रियाताई सुळे, या नेहमी म्हणत असतात की महिलांचा सन्मान हा झाला पाहिजे किंवा पोलीस दलासाठी आम्हाला खूप रिस्पेक्ट आहे। मग अशा वेळी जर पोलीस त्यांचं काम करत असतील, त्यांच्यावरती जर गुन्हा नोंदला गेला आहे तर कारवाई होणारच। मग अशा वेळी हे प्रेशर टॅक्टिक्स कशासाठी, हे आंदोलनं, ही स्टंटबाजी, हे करून तुम्ही पोलीस दलावरती प्रेशर आणण्याचं काम करताय का? मला सुप्रियाताईंना आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला नेत्यांना हे विचारायचं आहे की गेले काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये जे सिलेक्टिव्ह महिलांचा सन्मान हे सुरू झालेला आहे, म्हणजे तुमच्या पक्षाच्या जर महिला असतील तर त्यांचा अपमान हा अपमान असतो। मग जो तुम्हाला महिलांचा सन्मान करायचा असेल तर प्रत्येक महिलेचा सन्मान करायला शिका। आणि भारतीय जनता पार्टीचं तेच म्हणणं आहे की महिलांचा सन्मान, मग ती कुठल्याही पक्षातली असू दे, महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे। आणि आमची हीच मागणी आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे। काल जो प्रकार झाला आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर तो अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इकडे सगळ्या महिला जमलेलो आहोत। आणि आमची ही मागणी आहे की जी काही पोलीस कारवाई आहे त्याला जितेंद्र आव्हाडांनी सामोरं गेलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या ते आमच्या पदाधिकारी आहेत आणि जसं मी म्हटलं की भारतीय जनता पार्टी हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीशी आहोत आणि जी काय आता कारवाई होईल, जे काय सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर लवकरच येईल। राज्यपाल जी से मिले, हमको तो प्रेसिडेंट से भी जाके मिलना है, वो अगले महीने में जाके ज़रूर मिलेंगे। बात यह है, दीदियों का अपमान नहीं चलेगा, दीदियों का अपमान नहीं चलेगा और हम सहने वाले नहीं हैं। और मैं ये सोचती हूँ चाहे कोई भी सरकार किसी स्टेट के भी हों, अगर कोई भी पॉलिटिशियन या पार्लियामेंटेरियन और ख़ास तौर से महिलाओं के ऊपर किसी तरह के गंदी बातें करें, अपमानित बातें करें, उनको अपमान करें, अश्लील चीज़ें कहे, ऐसे लोगों को बाहर निकाल देना चाहिए और एक एग्ज़ाम्पल बनाना चाहिए कि पॉलिटिक्स में ऐसे लोगों के लिए कोई जगह नहीं है। आज हमारे पॉलिटिकल फील्ड में जो स्तर है उसको आगे बढ़ाना है, ऊपर बढ़ाना है, इसलिए दीदियों का अपमान करना बंद करिए। गवर्नर साहब ने कुछ गवर्नर जी ने ये कहा कि गवर्नर्स की एक सीमा होती है, उसके परे वो नहीं जा सकते। ये तो बड़े दुख की बात है क्योंकि ये तो स्टेट के सबसे है, मुखिया हैं, पंत प्रधान हैं। उन्होंने अगर चिट्ठी लिखी है मुख्यमंत्री को, मुख्यमंत्री जी को ये कहना चाहिए कि हमको गवर्नर जी साहब के यहाँ से चिट्ठी आई है और हमको कहा है कि इसके ऊपर स्टेटमेंट दें, वो स्टेटमेंट दें और जिन्होंने भी गलत काम किया उनको बाहर निकालें। इससे पॉलिटिक्स का नाम ख़राब हो रहा है, सिर्फ महिलाओं का नहीं, महिलाओं का अपमान तो कर ही रहे हैं आप लोग, रोज़ ही कर रहे हैं। हर दूसरे दिन बलात्कार होते जा रहे हैं, कोई गवर्नमेंट की तरफ से स्टेटमेंट्स नहीं हैं। अब हम क्या बताएं, कल भी उन्नाव में ऐसा बलात्कार हो गया, यूपी में तो ये तो एवरीडे का मील हो गया एकदम। ये तो बहुत गलत बात है। ये सरकार को, हर स्टेट के सरकार को इसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। आप लोग महिलाओं के ऊपर इस तरह से अत्याचार कैसे कर सकते हैं, शब्द से या एक्शन से? नहीं होना चाहिए। और मैं कह रही हूँ दीदियों के ऊपर अत्याचार बंद करिए, ये सहने वाले नहीं हैं। अब महिलाएं बहुत ताकतवर होने लगी हैं और उनके हाथ में भी ताकत है, उनके जबान में भी ताकत है, वो आगे करके दिखाएंगे। नमस्कार, मी चित्रा वाघ। माझा संविधानावर विश्वास आहे असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड नेहमी म्हणतात। मग जर गुन्हा केला नसेल तर त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा। गुन्हा दाखल झालाय त्याच्यामुळे तपास तर होणारच, पण म्हणून मी आमदारकीचा राजीनामा देतो आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा जर त्यांचा प्रयत्न असेल तर ते कधीही शक्य होणार नाही।
ज्यांनी आपल्या घरामध्ये बोलून एकाला बेदम मारहाण केली त्यांना कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. राज्यपालांना भेटायला आलो होतो आणि अब्दुल सत्तार जी भाषा करतात त्यांचा राजीनामा मागितला होता. आजपर्यंत त्यांनी त्यांचा राजीनामा घेतलेला नाही आहे. आणि जितेंद्र आव्हाडांनी जे तुम्ही व्हिडिओ आता मीडियामध्ये दाखवत आहेत त्याच्यावर कुठेही विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यासारखा अपराध नाही आहे. तर महिलांच्या संरक्षणासाठी जे कायदे निर्माण केलेले आहे त्याचा अशा प्रकारे जर गैरवापर सरकारकडनं केला जात असेल, पोलीस यंत्रणेकडनं केला जात असेल, गृह खात्याकडनं केला जात असेल तो अक्षम्य गुन्हा आहे. आणि आता मी सुद्धा कोर्टात जाणार आहे की हा विनयभंगाचा गुन्हा होऊ शकत नाही, हा विनयभंगाचा गुन्हा होऊ शकत नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कायदे तज्ज्ञांना सुद्धा माहिती आहे. एखाद्या महिलेला असं खांद्यावर हे करणं, आपल्या घरातल्या आया बहिणीशी सुद्धा आपण बोलताना असं करतो आणि गर्दीतून बाजूला करणं अत्यंत सभ्यपणे करणं हा जर विनयभंगाचा गुन्हा असेल तर मुंबई शहरामध्ये रोज 1-2 लाख गुन्हे तुम्हाला रजिस्टर करायला लागतील. जेव्हा आपण लोकल ट्रेनने प्रवास करतो, जेव्हा आपण गर्दीतून जातो, तेव्हा चुकून महिलेला आपल्याला जरी स्पर्श लागला तर आपली आई बहीण असल्यासारखं आपण तिला ट्रीट करतो. तशा अर्थाने जर जितेंद्र आव्हाडजींनी असं केलं असेल, 1-2 दिवसात त्यांच्यावरती इतके गुन्हे तुम्ही नोंदवण्यात आलेले, म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे जे गृह खातं आहे त्याचा जर गैरवापर होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब हे गृह खातं स्वतःकडे घेतलं पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. हिंदी में जानना चाहेंगे जी. देखिए, जितेंद्र आव्हाड जी के ऊपर जिस तरह से विनय भंग का गुन्हा आपने रजिस्टर किया है तो जो वीडियो देखने के बाद अपने को पता चलता है कि किस तरह से उन्होंने उस महिला को साइड किया है. वहाँ पुलिस इंस्पेक्टर भी साथ में है. जो विनय भंग की केस है ही नहीं, जो गुनाह है ही नहीं, तो उसका रजिस्ट्रेशन आप कैसा कर सकते हैं? तो ये किसके कहने पर हुआ है? तो हम महिलाएं अभी पॉलिटिकल महिलाएं बाजू में रखिए, आप जो सोशल वर्कर है, जो एनजीओज है, जो महिलाओं के लिए काम करती है, जो ऐसे कायदे कानून बनाने के लिए जिन्होंने वर्मा कमीशन की नियुक्ति की थी, उन सबको पूछिए ना कि ये विनय भंग का गुनाह है. तो फिर ऐसा गुनाह रजिस्टर करके जिन महिलाओं के ऊपर सचमुच अन्याय होता है, विनय भंग होता है, उनके बारे में आप सोचिए ना. इस तरह से अगर आप गृह मंत्रालय भी चला रहे हो तो आपको अधिकार नहीं. इसके लिए महाआघाड़ी की तरफ से हम लोग पूरे महाराष्ट्र में आंदोलन करेंगे कि इस तरह से झूठे सेक्शन लगाना. और हम लोग अब्दुल सत्तार जी के लिए गए थे तो हमारे को कहा था कि सिर्फ डिटेन किया है, बाद में पता चला कि 7 साल की सजा होने वाले सेक्शन उन्होंने लगाए हैं. तो ये किस तरह से है? तो जो गुनाहगार है इनको भाजपा के देवेंद्र फडणवीस जी ने बचाने